मराठा समाजाच्या अनेक वर्षाच्या नंतर मराठा आरक्षण आम्हाला मिळालं, सरकारनं आरक्षण दिलं, माननीय उच्च न्यायालयामध्ये आरक्षण दिलं, काही लोक सुप्रीम कोर्टात गेले, आज सुप्रीम कोर्टात हे आरक्षणचं सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये असताना ही आघाडी सरकार या केसेसच्याबद्दल कोणत्याही प्रकारे गंभीरपणानं याकडे पाहत नाही, कोणतंही काम व्यवस्थित करत नाही, पूर्णपणे निष्काळजीपणा आहे, नाकर्तेपणा आहे. आणि याला हे आघाडी सरकार जसं जबाबदार आहे, त्याचबरोबर या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आणि म्हणून आमच्या संपूर्ण मराठा समाजामध्ये एक चिंता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे की आरक्षण आमच्या हातातोंडाशी आलेलं आहे, ती सुरू झालेलं आहे. हे सरकारच्या आघाडी सरकारच्या आणि अशोकराव चव्हाणांच्या नाकर्तेपणामुळं हे आरक्षण जातं आहे की काय अशी चिंता आम्हाला वाटल्यामुळं आज आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये नाईलाजास्तव बोलणं भाग पडत आहे. एवढंच नव्हे तर आघाडी सरकार आल्यापासून गेल्या 8-9 महिन्यापासून मराठा समाजाचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाच्याबद्दल फक्त एक सारथीची बैठक सोडली तर अधिकृतपणे एकही बैठक या आघाडी सरकारनं अशोकराव चव्हाणांनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतलेली नाही. त्याचाच परिणाम सारथी बंद होण्यामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून या राज्यातल्या मराठा समाजाच्याबद्दल काम करणाऱ्या अनेक वर्षापासून 13 संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समिती स्थापन केली. त्याच्या वतीनं परवाच्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये 6 तारखेला कलेक्टरच्या मार्फत निवेदन देण्यात आलं. मी स्वतः मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यामध्ये पहिल्या मागणी आम्ही केलेली आहे की निष्काळजीपणा निष्क्रिय मंत्री उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब त्यांना त्यांच्या अध्यक्षपदावरून जबाबदारीतून मुक्त करावं आणि नामदार एकनाथराव शिंदे असतील किंवा अत्यंत जबाबदार आणि कर्तव्यकार मंत्री जे कोणी असेल त्यांच्याकडं अध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी. जर अशोकराव चव्हाणांच्याकडं ही जबाबदारी तशीच ठेवली तर आत्ता मंत्री असताना उपसमितीचे अध्यक्ष असताना ते काही करू शकले नाहीत, मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठा आरक्षणामध्ये त्यांनी काही करू शकले नाहीत. म्हणून त्यांच्याकडं ठेवणं अध्यक्षपद म्हणजे मराठा समाजाचे पाय तोडण्यासारखा कार्यक्रम होईल. म्हणून ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडली जबाबदारी काढून घ्यावी ही प्रामुख्यानं आम्ही मागणी करत आहोत आणि आमच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचं ठरलेलं आहे. याचबरोबर आम्ही ज्या अजेंडा आमचा या समितीचा आहे तो मराठा आरक्षण टिकवणं, त्या टिकवण्याच्या करता सरकारनं जे करणं भाग आहे ते मी आपल्याला यानिमित्त समितीच्या वतीनं सांगू इच्छितो की पहिली गोष्ट की VC वर सुनावणी घेता कामा नये याचा अर्ज सुप्रीम कोर्टात शासनानं करावं. ही केस मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडेच पाठवावा असाही अर्ज करावा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10% केंद्र सरकारनं कायदा करून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण दिलेलं आहे ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे.
तामिळनाडूची केस सुप्रीम कोर्टात आहे, राजस्थानची केस सुप्रीम कोर्टात आहे, या कोणत्याही केसेची सुनावणी होत नाही, फक्त मराठा आरक्षणाचीच होती आहे। आणि म्हणून शासनानं हा अर्ज करणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत, ज्या प्रलंबित सुप्रीम कोर्टात आहेत, त्या एकत्र कराव्यात आणि एकत्रित त्याची सुनावणी घ्यावी आणि त्याला मराठा आरक्षणाची केससुद्धा क्लब करावी। म्हणजे एकत्रितच या देशातल्या आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाला घेता येईल। पण याचबरोबर माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या ज्येष्ठ वकील मंडळींनी आरक्षण टिकवण्याचं काम केलं, ते वकील समाजानं आम्ही सांगून सुद्धा सरकार त्यांना सामावून घेत नाही। आणि म्हणून आम्हाला शंका येती की या सरकारच्या मनामध्ये पाप आलेलं आहे का मराठा समाजाच्या बद्दल आणि मराठा आरक्षणाच्या बद्दल। म्हणून आम्ही या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये सरकारला जागं करण्याकरता, डोकं ठिकाणावर आणण्याकरता आणि झोपेचं सोंग केलेल्या निद्रिस्त सरकारला जागं करण्याकरता आम्ही उद्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ते आंदोलन उद्या माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा प्रस्तावित नाशिकला होता असं आम्हाला कळलेलं आहे। त्यांचा नाशिकला जर दौरा असेल तर त्या दौऱ्याला विरोध केला जाईल आणि तिथे त्यांच्या विरोधात निदर्शन केले जातील आणि ते निदर्शन हे क्रांती दिनाचं औचित्य साधून मशाली पेटून जागरण गोंधळ घालून काळे कपडे घालून त्याचा विरोध केला जाईल, त्यांना विरोध केला जाईल। समजा माननीय मुख्यमंत्र्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी जर आपला दौरा नाशिकचा रद्द केला तर मग मात्र आम्ही सगळ्या संघटनेचे अध्यक्ष प्रमुख मंडळी पुण्यामध्ये असल्यामुळं पुण्यामध्ये हे आंदोलन जशाला तसं बालगंधर्व चौकामध्ये हे आंदोलन उद्या सकाळी 11:30 संपन्न होईल। पण जर मुख्यमंत्री आले तर मग मात्र मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये नाशिकला हे आंदोलन संपन्न होईल। आमचा असा राहील की जर या उपर जर सरकारला सुबुद्धी सुचली नाही तर मग मात्र 17 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आमचं अशाच पद्धतीचं जागरण गोंधळाचं मशाली पेटवून आणि काळे कपडे परिधान करून आंदोलन सर्व जिल्ह्यामध्ये केलं जाईल। आणि त्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री असेल किंवा माननीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात जिथं जिथं दौरा करतील तिथं तिथं त्यांना अडवून हा आमचा निदर्शन आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम राहील हे त्यांनी लक्षात घ्यावं, सरकारनं लक्षात घ्यावं। तोपर्यंत उद्यापासून ते 15 तारखेपर्यंत सगळ्या राज्यातल्या आमदार खासदारांना निवेदन देण्यात येईल की आरक्षणाच्या बद्दल, सारथीच्या बद्दल, बलिदानाच्या बद्दल आणि 2 दिवसाचं विधिमंडळ अधिवेशन घेण्याबद्दल हे निवेदन देण्यात येईल। आणि नंतर संपूर्ण राज्यातल्या मराठा समाजाच्या लोकांना, जनतेला आणि मराठा समाजाच्या बद्दल प्रेम असणाऱ्या सर्व राज्यातील जनतेला आम्ही समितीच्या वतीनं आवाहन वजा विनंती करतो आहे की आपण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार अशोकराव चव्हाण यांना SMS करावेत, व्हॉट्सअप करावा, त्याचबरोबर फोन करावेत, त्याचबरोबर तुम्ही फेसबुक पोस्ट कराव्यात, ट्विट करावं आणि त्यांना या समाजाच्या प्रश्नाकडं, आरक्षणाकडं लक्ष द्यावं। अन्यथा सगळा समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे हे सगळे आंदोलन महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही। पण हे आंदोलन करताना सध्या COVID-19 च्यामुळं जे लॉकडाऊन आहे, कुठं संचारबंदी कुठे आहे,
याचा विचार करून सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व लोकशाहीच्या मार्गानं हे आंदोलन समितीच्या वतीनं केलं जाईल. कोणत्याही परिस्थितीला सरकारनं जर लवकर बैठक नाही घेतली आणि मराठा आरक्षणाच्याबद्दल सरकार काय निर्णय घेतं आहे, कोणतं पाऊल उचललेलं आहे, कोणते वकील लावलेले आहेत, कोणते कोणती तयारी केलेली, ही जोपर्यंत सांगत नाही, जोपर्यंत विश्वास देत नाही समाजाला, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहतील. सगळ्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे त्या समितीचे अध्यक्ष हे अशोकराव चव्हाण साहेब आहेत. त्यांच्याकडं ऐका ना, त्यांच्याकडं ते सगळे विषय दिलेले आहेत. त्यांची जबाबदारी आहे या संदर्भामध्ये बैठका घेणं, त्या संदर्भात निर्णय घेणं. त्याला मुख्यमंत्री जर सहकार्य करत नसतील, त्यांना मदत करत नसतील, तर त्यांनी तसं सांगावं. मग आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोध बोलू, त्यांचाही राजीनामा वेळ पडलं तर मागू आम्ही. मगाशी बोललो ना आम्ही, मग हे सगळा गोंधळ सावळा हे डोळे बंद करून बघत बसतायत. आणि त्यांनी म्हणून त्यांना जाग करण्याकरता, मुख्यमंत्र्याला, अशोक चव्हाणांना, उपमुख्यमंत्र्याला, आघाडी सरकारला जाग करण्याकरता तर जागरण गोंधळ घालतो आम्ही. आलं ना, त्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वापस पाठवण्याकरता आमचं 2 महिने भांडण झालं. माझं आणि अशोक चव्हाणचं माझं जाहीरपणे बोलतोय मी हो त्यावेळेस. तेव्हा म्हणून मगाशी मी शब्द प्रयोग वापरला, अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी काही करू शकले नाहीत या मराठा समाजाच्या विषयाबद्दल, प्रश्नाबद्दल, आरक्षणाबद्दल. म्हणून आत्ताही तर काहीच करत नाही आहेत, काय निव्वळ निष्क्रियपणा दाखवतात. म्हणून तर त्यांना बदला म्हणतो, त्यांचं आमचं व्यक्तिगत काहीच वाकडं नाही आहे, असायचं काही कारण नाही आहे. आणि म्हणून म्हणजे काँग्रेसला त्यांनी बदलायचं तर काँग्रेसकडचा एखादा चांगला माणूस द्यावा. पण वडट्टीवारसारखा सारथी बंद करायला निघलं आहे, आमच्या मराठा समाजाच्या अनेक प्रश्नामध्ये अडचण निर्माण करतायत, त्यांच्यासारखं निघलं तर मग आणखीन अडचण आहे. अशोक चव्हाणांच्या मनात मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही असं तुम्हाला म्हणजे असं त्यांच्या वागण्यावरून निर्णयावरून तर दिसतंय स्पष्टपणे. मग ते का करतायत ते त्यांची त्यांना माहिती, परंतु ते पूर्णपणे निष्काळजीपणाने, बेफिकीरपणाने, निष्क्रियपणाने आरक्षणाच्या मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल काम करतायत. मागच्या सरकारच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील दादा यांच्याकडे हे अध्यक्षपद होतं. प्रत्येक कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर या उपसमितीची बैठक असायची न चुकता 8 दिवसाला. मग जे जे मराठा समाजाचे प्रश्न असतील ते त्या समितीसमोर यायचे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करायचे. याने एकदाही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर बैठक घेतली नाही, फक्त 2 बैठका झाल्या आणि एकदा CM दोघं तिघं जाऊन बसले, याच्या पलीकडं काही केलं नाही. मग 8-9 महिन्यामध्ये हे काहीच करू शकत नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी लागल्यानंतर सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही, गप्पच बसले होते, झोपा काढल्या होत्या. लोकांनी जेव्हा ओरड केली मराठा समाजाच्या सगळ्या लोकांनी, तेव्हा कुठं ह्यांनी बैठक घ्यायला सुरुवात केली. मग आम्ही जर त्यांच्याला निष्क्रिय म्हणलं तर मग त्यांना राग यायचं काही कारण आहे? जे दिसतंय ते आम्ही बोलतो, जे वागतायत त्याबद्दल आम्ही सांगतो आणि टीका करतो. नाही, आम्ही आता असं आहे की माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्याशी आमची या संदर्भात चर्चा झालेली नाही. माननीय छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं बोलणं जे झालं होतं त्या दोघांचे डायलॉग सुरू आहेत, बोलणं सुरू आहे. म्हणजे जे बैठक सारथीच्या संदर्भातली घेतली होती त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजे होते, मी होतो, करण होतो, बाकीचे सगळे आम्ही मंडळी होतो, त्याच्यातून मार्ग काढायचा सुरू आहे. माझं तेच तर मग मगाशी तेच तर म्हणालो की सारथीच्या संदर्भामध्ये जे विजय वडट्टीवार यांच्याकडे ते आजही सारथीचा विषय आहे. OBC खात्याकडं मराठा समाजाचे अनेक विषय आहेत, तर विजय वडट्टीवार हे सारथी बंद करायलाच निघालेले आहेत, होते आणि आहेत.
त्यामुळे बाकीचेही विषय तसेच आहेत. म्हणून तर आपल्या लोकांनी, संघटनांनी मागणी केली होती की विजय वडेट्टीवारांना हटवा आणि दुसरीकडे द्या. म्हणून अजित पवारांनी ते आमच्याकडे घेतो असा निर्णय झाला. पण काँग्रेस त्याला घेऊ देत नाही निर्णय. आज तागायत एकही इंच याबाबतीत पुढं गेलेलं नाही. हा जो गोंधळ आहे तो मराठा समाजाच्या बाबतीतच का होतो आहे सरकारमध्ये? काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तुम्हाला काय करायचं ते करा ना. तुम्ही तिघं पगडे डोक्याला डोके फोडा, नाही तर कुणाला गळेत गळे घाला, त्याशी काय देणं घेणं आहे आम्हाला? आम्हाला आमच्या सारथीचा प्रश्न सुटला पाहिजे, मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, आमच्या ज्या 42-43 लोकांनी जे बलिदान दिलंय त्यांना मागच्या सरकारमध्ये जेवढे पैसे मिळाले तेवढेच. या 8-9 महिन्यात एकही पैसा नाही, एकालाही नोकरी नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सगळं कामकाज ठप्प आहे हे कुणाला दिसतंय? याच्याबद्दल कुणी एकही मंत्री बोलत नाही, एकही कुणी सांगत नाही. हा तर आमचं म्हणणं आहे.